नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी, दिनांक 14/8/2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण मैदान या ठिकाणी बेमुदत साखळी उपोषण. बसस्थानक समोरील सर्वे नंबर 445 ची मोजणी करून हद कायम करण्यासाठी हे साखळी उपोषण करण्यात येत आहेत. आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. उपोषणकर्ते शेख अनवर, शेख घोष, मोहिउद्दीन, लक्ष्मण पवार, राणा परभणी यांनी हे उपोषण सुरू केले आहे. सर्वे नंबर 445 सीमा लॉज नाला ते गंगाखेड रोड रेल्वे गेट जागेची मोजणी करावी. दिनांक 9/1/2019 रोजी तहसीलदार परभणी यांच्या मोजणीच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यावर कार्यवाही करावी. सर्वे नंबर 445 मोजणी व पंचनामा अहवाल मिळेपर्यंत बेमुदत उपोषण हे चालूच राहील असे उपोषणकर्त्यांनी चे म्हणणे आहे. उपोषणकर्ते शेख अनवर, शेख घोष, मोहिउद्दीन, लक्ष्मण पवार हे अजूनही साखळी उपोषणास बसले आहेत. आज साखळी उपोषणाचा 19-20 दिवस असून अजूनही परभणी महानगरपालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले असून तोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे बेमुद्द साखळी उपोषण सुरूच राहणार असे माध्यमाशी बोलताना सांगण्यात आले. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. हमारी ये मांग है कि सर्वे नंबर 445 की जो जगह है गवर्नमेंट गैरान जगह 21 घंटे उसकी गिनती करके सीमांकित करना, बस यही मांग है हमारी. और उपोषण को इसलिए बैठे हैं हम, इससे पहले भी मैं उपोषण को बैठा था. एक 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 नौ दिनांक एक नौ एक 2019 को उपोषण को बैठा था. उसके बाद में मेरे को तहसीलदार साहब ने एक पत्र दिए थे कि बाबा ये गिनती हमारी गिनती की मोजनी ये जगह की मोजनी होगी और उसके बाद में सीमांकित कर लेंगे. जो हमारे तहसीलदार साहब ने लेटर दिए थे अभी तक इस पर भूमि अभिलेख ने कोई भी दखल नहीं लिया और इस पर अभी तक गिनती भी नहीं हुई. बस हमारी मांग ये है कि गिनती करके सीमांकित करना और ये जो जगह है 21 घंटे इस पर जो भी जो भूमियाफिया जो बैठे हैं उनको हटा के अपने ताबे में लेना सरकार ने, बस यही हमारी मांग. आमची मागणी ही आहे 445 सर्वे नंबर 21 घंटे ही जागा बसस्थानसमोर परभणीची आहे. अद्यापही तिथे लोक पोट भरून खात ती देखवले नाही. 1971 ते आत्ता 2024 आत्तापर्यंत बसलेले आहेत. कारण त्या काही लोकांना त्यांनी अतिक्रमण समजून त्यांनी स्वतःच्या मालकीची जागा दाखवून रजिस्ट्री करून मालकी दाखवून त्यांना बाहेर काढलं. पण आमचं म्हणणं एकच आहे, ही गव्हर्नमेंट जागा आहे, आम्ही गव्हर्नमेंटला जागा करण्याकरता इथं बसलेलो आहे. वारंवार उपोषण करीत आहोत. नाल्यापासून सीमा लाच्या नाल्यापासून ते ब्रिजपर्यंत ही जागा सर्वे नंबर 445 आहे, 21 घंटे जागा. फक्त सरकारला शासनाला एकच म्हणणं आहे की ही जागा हद्द कायम करून देण्यात यावी. कुठून कुठपर्यंत आहे, कारण वारंवार काय होतं आहे की प्रत्येकजण येतो हा माझी मालकीची जागा म्हणतो आणि बाहेर काढतो, असं कवरक चालणार आहे. जोपर्यंत शासन या जागेला आपल्या हद्दामध्ये घेत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण चालू ठेवणार. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.